नवाचारच्या दरम्यान मुंबई विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर विजय रॅली निघेल, पण त्या दरम्यान काय नियोजन आहे? असं कळतंय की ते ट्रायडंटला जातील, तिथून एनसीपीए ते वानखेडे अशी विजय रॅली निघेल, नेमकं काय? असुवर्णा, मुंबई एअरपोर्टवर दाखल झाल्यानंतर ते ड्रायडंट हॉटेलवर जातील आणि त्याच्यानंतर जी विजय मिरवणूक आहे ती त्या ठिकाणाहून नरीमन पॉईंटपासून पुढे वानखेडेपर्यंत आणि त्यानंतर तिथला जो सोहळा आहे तो पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वी मी नरीमन पॉईंटला आहे आणि नरीमन पॉईंटला प्रचंड ऊन आहे आणि या तापत्या उन्हामध्ये देखील भारताच्या विविध भागातून आलेले हे सगळे इंडियन फॅन्स आहेत ते भारताला चेअर करण्यासाठी आपण पाहू शकतो की प्रचंड मोठी गर्दी या नरीमन पॉईंटच्या ठिकाणी आहे. इंडियाची जर्सी घातलेले लोक आहेत. विशेष म्हणजे रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली असेल यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता आणि त्याच्यामुळे भावनाविवश झालेले हे तरुण आहेत. काही मुंबई नाही तर कोलकाता, चंदीगड ह्या भागातून, हैदराबाद ह्या भागातून देखील टीम इंडियाला चेअरअप करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी लोक आलेत. सर, कहां से आए आप और किस तरह से देख रहे हैं टीम इंडिया ने फिर से एक बार वर्ल्ड कप अपने नाम किया है? मैं आगरा से आया था, आज मुझे कुछ काम था इसलिए आया हुआ था, पर मुझे पता चला रिसेंटली कि आज टीम इंडिया वापस आ रही है. हाँ. तो इसलिए बड़ा अच्छा लगा आज यहाँ. मैडम जी, आप कहाँ से आए हो? मैं कोलकाता से आई हूँ. अच्छा. हाँ, मैं मैच देखा है, बहुत एक्साइटेड थी. आफ्टर 17 इयर्स या फिर हम लोग जीते हैं तो वेरी एक्साइटेड. आप तो टीम इंडिया को देखने के लिए, उनका स्वागत करने के लिए हैदराबाद से आए हो, जर्सी भी पहनी है आपने. जी बिल्कुल, इंडिया की जीत में शामिल होने के लिए हम भी आ चुके हैं हैदराबाद से. डायरेक्ट फ्लाइट का टिकट निकाल कर डायरेक्ट आ चुके हैं मैच देखने के लिए. काही क्षणामध्ये टीम इंडियाचं स्वागत होईल, मात्र काही अजून तरुणाई आपल्या सोबत आहेत. आप कहां से आए हो, टीम इंडिया किसको देखना पसंद करोगे? सर, मैं विराट कोहली और रोहित शर्मा को देखना ज्यादा पसंद करूंगा क्योंकि मैं उनको ही देख के क्रिकेट देखना 2013 से चालू किया था. जो सामना झाला टीम इंडियाचा, 80-30 लढत झाली, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती, आज सगळे आपले शेअर मुंबईमध्ये दाखवले होते, काय सांगशील? सूर्यकुमार यादवने जो कॅच पकडला आहे ना, तो कॅच न होता ती ट्रॉफी होती ती. त्याच्या त्या कॅच नंतर जो गेम सगळा जो चेंज झालेला आहे. सूर्यकुमार यादव, ये तू, तुला आम्ही भेटायला आलेलो आहोत इथं. तू कोणाला भेटायला आलाय? मी सूर्यकुमार. तू पण इंडियाची जर्सी घातली, काय सांगील, कोणत्या खेळाडूला बघायचंय? मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील काढशील तू? मी रोहित शर्माला बघायला आवडणार, माझा फेवरेट प्लेअर आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली, त्याला बघूनच मी क्रिकेट खेळायला चालू केले, त्या दोघांना माझी आयडल आहे. सुवर्णा, टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूसाठी आलेली ही तरुणाई आहे, आपण नरीमन पॉईंटची ही दृश्य बघू शकतो. इंडियाला चेअरअप करण्यासाठी, इंडियाच्या टीमचं स्वागत करण्यासाठी ही तरुणाई आलेली आहे. हैदराबाद असेल, चंदीगड असेल, कोलकाता असेल, या सगळ्या भागातून टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी ही तरुणाई नरीमन पॉईंटवर दाखल झालेली आहे. आणि काही वेळातच इंडिया टीम जेव्हा दाखल होईल तेव्हा आणखीन ही गर्दी वाढणार आहे आणि त्यानंतर टीम इंडियाचं स्वागत हे वेगळ्या पद्धतीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सुवर्णा, गणेश, आपण तर खूप साऱ्या मॅचेस पाहिल्या, काही हरल्यानंतरच्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया पण आपण पाहिल्यात, कशा तीव्र राग असतो, संताप असतो त्यांच्या मनात. पण जेव्हा टीम इंडिया जिंकते किंवा आपले प्राणपणाला लावून खेळते तेव्हा मात्र त्यांना डोक्यावर बसवायला हे प्रेक्षक, हे प्रेमी जे आहेत, क्रिकेट प्रेमी, ते कमी करत नाहीत आणि तोच सगळा आनंद तुला आजूबाजूला दिसतोय का? अगदी खरं आहे सुवर्णा, कारण मी देखील मॅच पाहिली होती आणि ही शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार नाही असं मला वाटलं होतं, कारण 23 बॉल 22 रन असे काहीतरी आले होते आणि त्यानंतर टीम इंडियाने जो काही यू टर्न घेतला, जी काही बाजी पलटली, सूर्यकुमार यादवचा कॅच असेल किंवा हार्दिक पांड्यानी जो विकेट घेतला महत्त्वपूर्ण, त्या विकेटनंतर ही मॅच पलटली. क्या कहोगे, लगातार टीम इंडिया जीतेगी, लास्ट ओव्हर तक ये मॅच जाएगी? हाँ, मुझे ऐसे भरोसा था हार्दिक पांड्या पे कि वो कर लेगा, अपना अच्छा परफॉर्मेंस देगा. बट लास्ट ओवर की फर्स्ट बॉल पे उसने जो डेविड मिलर का विकेट लिया और सूर्यकुमार यादव का जो कैच था उसी के कारण आई गेस हम जीते. पूरी पूरी मैच ध्यान में रहेगी आपके दिमाग में, हर एक बॉल? हाँ, हर एक बॉल मेरे ध्यान में था. वो 5 ओवर में 30 रन चाहिए थे, वो हार्दिक बुमराह का ओवर, फिर हर्षदीप सिंह का ओवर और वो हार्दिक पांड्या का ओवर जिसमें उसने हेनरी क्लासिंग का विकेट निकाला था, वो भी एक इम्पोर्टेंट. तुला आपको क्या पसंद आया टीम इंडिया का जो पूरा जज्बा था, जज्बे के साथ में खेला? जज्बा था, मुझे पसंद आया जो सूर्यकुमार यादव ने कैच लिया, सबसे अच्छा तो वो लगा मेरे को. उसके बाद
तुम्ही देखील टीम इंडियाची जर्सी घातलेली आहे, टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूला पाहण्यासाठी आलात? रोहित शर्मा पूर्ण इंडियन टीमसाठी मी बघायला आलेलो आहे, कारण आम्हाला सर्वांना गर्व आहे की टोटल 11 वर्षानंतर आपण वर्ल्ड कप जिंकलोय. 11 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकलोय. सुवर्णा, तुम्ही म्हणालात की एखाद्या वेळेस टीम इंडिया हरल्यानंतर यांचा रोष देखील पाहायला मिळतो, मात्र टीम इंडिया जिंकल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी 10 पटीने ही तरुणाई अशाच प्रकारे मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण भारतभर आपल्याला त्यांचं स्वागत करताना दिसते. सुवर्णा, खरंय, खूप खूप आभार गणेश, या सगळ्या क्रिकेट प्रेमींशी तू बोललास, त्यांच्या भावना जाणून घेतल्यास आणि आपल्या माध्यमातून त्या टीम इंडियापर्यंत सुद्धा पोहोचतील.